आपापल्या वृत्तीनुसार गुणानुसार सेवेच्या दास्याच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. आपण म्हटलंच आहे अनेक रंगरंगाना नाना चित्र विभूषिता, तसं आजचा रंग नृत्यकलेचा. ऑन इव्हेंट्स अँड डान्स कंपनी ठाणे ह्यातील ऋग्वेद बेंद्रेला अभिनव कल्पना सुचली अण्णा आजोबांना नृत्यांजलीतून सेवा अर्पण करण्याची. परमपूज्य नाना महाराज आणि आप्पा महाराजांनी आशीर्वाद दिले आणि साकारली ही नृत्य नाटिका. परमपूज्य अण्णास्वामींच्या आयुष्यावर आधारित काही घटना त्यांच्याच भजनातून साकारलेले हे प्रगटीकरण, ज्याने परमपूज्य अण्णास्वामी व सौ आईसाहेबांचा सहवास प्रेम अनुभवलंय त्यांच्या स्मृतींना रंगतदार उजाळा, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ओळखीची उघडलेली ही एक छोटीशी खिडकी. विविध पद्धती मिळून सादरीकरण असल्याने काही मर्यादा पडल्या आहेत. अण्णास्वामी आईंचं आयुष्य समजायला अथांग महासागर आहे. एखादा छोटा भाग समजलाय वाटतं तोवर त्यातील काहीतरी अनाकलनीय समोर येतं. अनादि अनंताचं हे सहस्त्ररूपी दर्शन, जे घडलं ते साक्षात, परंतु काळ आणि रचना सादरीकरणासाठी थोडेसे बदल घडवून तरीही सर्वांपर्यंत अण्णास्वामी योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज आणि शक्तिरूप सो प्रेमानंदी मातेला जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न महाराजांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच आशीर्वादाने. जय जगदंब. तुझे ध्यान अमासुराहु माते तुझे ध्यान अमासुराहु तुझे नाम अमुदे मुखासेवु तुझे नाम अमुदे मुखासेवु माते तुझे आमितासा नमस्कार माते तुझाच गुणास नमस्कार माते जगदंब जगदंब ऐसे म्हणावे जगदंब जगदंब ऐसे म्हणावे देहातीत होऊन जावे स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी. प्रवास करता करता अचानक दूरवरून टाळ मृदुंगांच्या साथीने जय जगदंबचा घोष ऐकू येतो. निरनिराळ्या वयाच्या अनेक लोकांची दिंडी हाती पताका ध्वज घेऊन नाम घोषात रंगून त्या लयीत झपाझप पावलं टाकत भेटते आणि ह्याचा केंद्रबिंदू असतो उंच शिडशिडीत बांध्याची शुभ्र कफनी बांधलेली हसतमुख तेजस्वी धारदार व्यक्ती परमपूज्य योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज. नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब आई चरणावरे ठेवितो डोई चरणावरे ठेवितो डोई नमन नमन जगदंब आई नमन नमन जगदंब कर्तव्यासी भूलुनी जाता कर्तव्यासी भूलुनी जाता पुनरपि जन्म असे मागता
असे मागता हरी ठेवी चरणी डोई, हरी ठेवी चरणी डोई, नमन नमन जगदम्बाई, नमन नमन जगदम्बाई, नमन नमन जगदम्बाई। ह्या प्रार्थनेनी सुरू झालेला हा प्रवास आहे स्वानंद यात्रेचा। असीम कष्ट, कडकडीत वैराग्य आणि अविचल गुरुनिष्ठा ह्या त्रयीवर नरका नारायण कसा होतो हे स्वामींनी साक्षात जगून दाखवलं। हे साधलं कारण महत् भाग्याने आयुष्याला परिसस्पर्श झाला व सुवर्ण झळाळी होऊ लागली गुरु भेटीने। परमपूज्य सिद्धनाथ महाराज आणि परमपूज्य कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाने दिशा मिळाली आयुष्याला आणि प्रारंभ झाली साधना ज्ञान प्राप्तीची। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर शंकरा गुरुर शंकरा गुरु साक्षात परम ब्रह्म शास्त्रीरा सद्गुरु कृपा भावी ज्ञान प्राप्तीला ज्ञान प्राप्तीला गुरु महिमा काय वर्ण कंठ दाटला बोध मंत्र काल पडता रंगरंगण्याला स्वरूपाची ओळख होई अज्ञान भेटला सद्गुरु कृपा भावी ज्ञान प्राप्तीला ज्ञान प्राप्तीला गुरु महिमा काय वर्ण कंठ दाटला हरी मन चरणी लागा गुरु माऊलीचा गुरु माऊलीचा येथील ब्रह्मपद आता निष्ठावंताला येथील ब्रह्मपद आता निष्ठावंताला भावी ज्ञान प्राप्तीला ज्ञान प्राप्तीला सद्गुरु कृपा भावी ज्ञान प्राप्तीला ज्ञान प्राप्तीला गुरु महिमा काय वर्ण कंठ दाटला गुरु महिमा काय वर्ण कंठ दाटला गुरु महिमा काय वर्ण कंठ दाटला गुरु महिमा काय वर्ण चराचर व्यापी सद्गुरूंच्या सांगण्यानुसार सुरुवात झाली कुलदैवतेच्या उपासनेला। निरनिराळ्या पद्धतींनी रांगोळ्या, पार्थिव मूर्ती, शिल्प, पानं, फुलं व मनासमोरील मोहक स्वरूप व्यक्त झालं शब्दांमध्ये। माझ्या आईचा आईचा सोन्यावाने रंग भराईचा भान हो मोत्याने भराईचा भान हो मोत्याने भराईचा भान माझ्या आईचा भराईचा भांग हो मोत्याने
भराहिता भांगे हो मोत्याने भराहिता भांगे मजा आई का मजा आई का सोने वाली रंगा मोत्याने भराहिता भांगे हो मोत्याने भराहिता भांगे हो मोत्याने भराहिता भांगे दादाजी ने आई ना भालू भजनात दंग मोत्याने भराहिता भांगे हो मोत्याने भराहिता भांगे हो मोत्याने भराहिता भांगे माझा आईचा गुरुकृपेने भगवतीच्या रूपात रमत असतानाच आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला आयुष्यात गृहस्थाश्रमाचा. प्रपंचातून परमार्थ सार्थ करून दाखवण्याचा, जन्मोजन्मीचे आत्मखंड एकत्र आले आणि भेटली केंदाळची इंदिरा, शिवाला लाभली साथ शक्तीची सौ रमा आईसाहेबांच्या रूपाने. जणू उपासनेचा आदर्श घालून देण्यासाठी झालेली ही अनुपम साथ जी पुढे झाली प्रेमानंदी नाथ. जगी साध्वी झाली प्रेमानंदी नाथा, कलियुगी ही धन्य धन्य माता. साहचर्य सुरू झाले सर्वच स्तरांवर, एकमेकांच्या साथीने उपासनाही अधिक बहरू लागली. आनंदाचे डोही सुरू झाले भक्तीचे शब्दार्चन. ह्या मिळालेल्या जोडीने जागवली भवानी, यायला भाग पडलं तिला साक्षात सामोरी विघ्नहर्त्याच्या प्रसादाने. Oh,
अण्णास्वामींना स्वप्न दृष्टांतात सांगितल्यानुसार सोनईला जंगलात सेवा सुरू झाली झोपडी उभारून. भिक्षुक वृत्ती, पैसा अडका नाही, पण जगन्मातेच्या रूपाला सजवायला, अर्चन पूजन करायला मनाला ह्या कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. निसर्गाच्या साथीनं पानफुलांनी सजलेल्या रूपाला अंतरचक्षूंनी पाहिलं, राजराजेश्वरीच्या जड जवाहिरांनी चमकणाऱ्या रूपात आणि अभिव्यक्ती झाली काव्यात. Bye.
मार्गदर्शनानुसार होणारी ही उपासना फळास आली. सांगितल्यानुसार कार्तिक शुद्ध अष्टमीला शेतात प्रथम शिळा रूपात काळ भैरव आणि तांदळा रूपात भगवती प्रगटली. आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत बाई घागऱ्या रुण धुन वाजे आनंदे डोलत बाई घागऱ्या रुण धुन वाजे आनंदे डोलत अष्टभुजा नारायणी लाल शालू हाने सोनी सिंहावरी स्वार होगुनी झनझनकार करीत आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत मुखी तांबूल रंगला खास विकट हास जोरात आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत आली भवानी भक्तासाठी दरबारी धावत पायी घागऱ्या रुण झुण वाजे आनंदे डोलत पायी घागऱ्या रुण झुण वाजे आनंदे डोलत आली भवानी भक्तासाठी संसार सुरू होताच प्रपंच फुलत होता. प्रापंचिक कर्तव्याबरोबरच भक्ती साधना अपार देह कष्ट आणि त्याला जोड होती अभंग निष्ठेची. अनेक व्रत पुरश्चरण झाली आणि आता वेळ आली अद्वितीय दीक्षा काया दग्ध संस्काराची मृत दीक्षेची. जगदम्ब जगदम्ब कुंडली जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब कौशिकी जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब केशरी जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब कमला जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब 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 श्रियम्ब जगदम्ब 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 श्रियम्ब जगदम्ब कौमारी जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब चर्चिका जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब अम्बिका जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब कुमारी जगदम्ब श्रियम्ब जगदम्ब जगदम्ब
ह्या संस्कारानंतर पुनर्जन्मात हरिभाऊ झाले हरिहरानंद नाथ व सौरमा आई झाल्या सौ प्रेमानंदी नाथ. आता केवळ बाल्यावस्था भक्तिरसाबरोबर अधिक जाण सामाजिक बांधिलकीची, म्हणून या धर्मसाधनेबरोबरच सर्व रूपी जगदंबचा प्रत्यय देणारी विविध रूपातील सेवा सुरू झाली. सहज सोप्या शब्दामधली प्रासादिक काव्य आणि भजनं हा मार्ग होता भक्ती संदेशाचा सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा. एकाकार वृत्तीने भक्तिरसात स्वतः बरोबर सर्वांना चिंब भिजवणारे स्वामी, त्यांनी सारी नातीही अतिशय सहजपणे जगून दाखवली. सद्गुरूवरील अविचल निष्ठा, त्यांच्या ठाई इतका प्रगाढ विश्वास की शब्दशः त्यांचा शब्दन शब्द पाळला आणि गुरु शिष्याच्या पातिव्रत्य भावाचे उदाहरण घालून दिले. म्हणूनच शिष्याला कृपेचा विलक्षण स्पर्श करून त्याचे अस्तित्व परमानंदाला कसे न्यावे असे अतुल्य गुरुहिते बनले. या साऱ्यामध्ये मानवी जीवनाच्या सुंदर अस्तित्वाला अधिक रसदार बनवलं त्यांच्या निरनिराळ्या कला आविष्कारांनी आणि तेवढ्याच ताकदीच्या त्यांच्या रसग्रहण वृत्तींनी. ह्या आत्मसाक्षात्कारी सिद्ध योग्याच्या मानस अवकाशात चितारलेली स्वप्नशिल्प वास्तवात प्रगटली. नमामि योगे राजाय, नमामि हंस तीर्थाय, नमामि सच्चिदानंद रूपाय, स्वामी ब्रह्म रूपाय नमो नमः. नमामि हरि प्रेमाय, नमामि नंद नंदिनाय, नमामि हरिहराय, शरणत्वां नमो नमः. नमामि ब्रह्मतेजाय, नमामि मोहरूपिणे, नमामि सहस्ररूपाय, नमो नमः नमो नमः. नमामि शरणं तव पाया,
नमामि भवभयताराय नमामि मोहनिरसाय नमामि तवां नमो नमः नमामि गुरुचरणाय नमामि मातारूपाय नमामि पिता चरणाय शरणं शरणं नमो नमः नमामि सच्चेतनाय नमामि प्रेमरूपाय नमामि स्वामी शरणाय नमो नमः नमो नमः नमामि दीनवत्सलाय नमामि ब्रीदपालनाय नमामि मम रक्षणाय नमो नमः नमो नमः नमामि सत्वरूपाय नमामि ज्ञानप्रकाशाय नमामि बोधप्रदाय नमामि बालकशान्ताय नमो नमः नमो नमः नमो नमः इति अष्टकनामानि हरितनयकान्तानि श्रीगुरुचरणे अर्पीयले तरी जयाचे चोखट मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजिली या ते उपासी तुमच्या प्रकाश झोतात आलेले आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने पुनीत होऊन त्यांच्या शक्ती स्वरूपाच्या परिघात असणारे आपण भाग्यवंत त्या सुवर्ण अस्तित्वाचे अंश आहोतच. परमपूज्य स्वामींनी जगून दाखवलेले आदर्श व त्यांच्या शिकवणीनुसार परमपूज महाराजांच्या मार्गदर्शनाने आजही सुरू आहे वारी स्वानंदाची. नमन नमन जगदंबाई नमन नमन जगदंबाई चरणावरे ठेवि तोडोई चरणावरे ठेवि तोडोई नमन नमन कर्तव्यासी भूलुनी जाता कर्तव्यासी भूलुनी जाता पुनरपि जन्म असे मागता पुनरपि जन्म असे मागता हरि ठेवी शरणी डोई हरि ठेवी चरणी डोई नमन नमन जगदम नमन नमन जगदम. आपल्या सगळ्यांच्या तर्फे परमपूज्य आप्पा महाराज आणि अंबरीश महाराजांना विनंती आहे की त्यांनी दोन शब्द आशीर्वच ह्या सगळ्या कलाकारांच्या करता म्हणावेत. जसं म्हणलंय गुरुमहिमा काय वर्णू कंठ दाटला ह्याप्रमाणे रेखाताई साठे यांचा सहवास महाराजांच्या जवळजवळ 1966 पासून त्यांचा सहवास आणि गुरु आणि शिष्य ह्या याच्याप्रमाणे सारखं त्यांना महाराजांचं मार्गदर्शन असायचं त्याप्रमाणे त्या अभ्यास करायच्या आणि अभ्यासाप्रमाणे आजपर्यंत येत 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 ज्ञानाची भर आणि एकच ध्यास होता त्यांचे भाऊ चंदा बेंद्रे जगदम आणि त्यांचे चिरंजीव ऋग्वेद ह्या सर्वांनी असा हा जो कार्यक्रम ठरवला
की महाराजांच्या चरित्रावरती आपण थोडंसं सारांशाने जन्मापासून शेवट जसे आता आपल्याला दाखवलेले विषय एक एक सगुण उपासना प्रेमानंदी मातेचं काय काय महत्त्व होतं, कसं त्यांनी सेवा केली, कसे अनुष्ठानं केले, कसे तपश्चर्येचं तेज कसं त्यांना झालं आणि पतिपत्नी जसा भाग शिवशक्ती स्वरूपामध्ये त्यांना सगळा आशीर्वाद मिळाला, प्रत्यक्ष भगवतीचं दर्शन दोघांनी घेतलेलं, असा जो आपले सद्गुरू पूर्वीचे हरिहरानंदनाथ महाराज, दीक्षेनंतर योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज, मृतदीक्षेनंतर माता प्रेमानंदीनाथ महाराज, कारण प्रेमानंदी मातेचीसुद्धा निर्विकल्प दीक्षा महाराजांनी त्यांना दिलेली, नाशिकचे सगळे ब्रह्मवृंद त्यावेळेस उपस्थित होते, अप्पा गर्गे असे अनेक सगळे ग्रंथी विद्वान मंडळ त्यावेळेस सगळं हजर होतो, असा जो अधिकार दोघा पतपत्नीचा आणि त्या याच्यावरती आपल्या गुरूंचंच वाङ्मय आपल्याला तयार व्हावं आणि ह्या दृष्टीने सर्वांनी ह्या सगळ्या कलाकारांनी आणि ऋग्वेदाने यांची सगळी कलाकार मंडळी आहे, बरं हे साधे नाही आहेत, सिरियलमध्ये पण काम यांचं आहे, पिक्चरमध्ये पण काम आहे, पण भक्तीमध्ये कसं आहे की सर्वांगीण ती कला आणि प्रत्येकाने कसा भाव होता त्यांच्यात, ज्यावेळेस प्रत्येक विषयाप्रमाणे त्यांचा भाव त्याप्रमाणे त्यांनी भाव प्रकट करून दाखवला आणि प्रत्यक्ष महाराज आज एवढे सगळे भक्तगण बसलेले पाहायला, कारण हा जो कार्यक्रम चाललेला आहे कृपेशिवाय आशीर्वादाशिवाय नाही, मी किती म्हणू तरी होत नाही, मी किती हुशार म्हणून होत नाही, असा जो आजचा हा जो कार्यक्रम खूप सर्वांना आवडला आहे, आपल्या गुरूंचं वाङ्मय थोडक्यातून चरित्रात्मक दाखवलं आहे, सर्व भक्तांना समोर दिसलेलं आहे, असाच त्यांचा वृद्धिंगत वाढत जाओ, त्यांच्या क्षेत्रात ते पुढं अगदी प्रवीण हो, त्यांचं नाव जगात हो, असं सर जय जगदंब जय जगदंब जय जगदंब। एकदा ऋग्वेदाने त्यांच्या टीमसाठी जोरदार तळ्या झाल्या पाहिजे, एवढा सुंदर त्यांनी स्वामींचं जीवनचरित्र आपल्या समोर उभं केलं। वास्तविक पाहता ऋग्वेद अगदी एवढा होता तेव्हा त्याची माझी भेट झालेली आहे, त्याच्यानंतर आजच भेटलाय, पण अतिशय सुंदर त्यांनी मेहनत केली, महाराजांचं सद्गुरु अप्पा महाराजांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी सर्व आपल्यासमोर ही सद्गुरूंची जीवन नाटिका म्हणता येईल याला किंवा जीवन काय चरित्र म्हणता येईल, पण अतिशय जिवंत डोळ्यासमोर उभं राहत होतं। ज्यावेळेस तो प्रसंग आता बऱ्याच जणांना तो लक्षात आल्यानंतर मी सांगतो आता मुद्दामूळ, जो निर्वाण निर्विकल्प दीक्षा ज्यावेळेस इथं ते झोपले होते त्याच्यात मृत दीक्षा ज्यावेळेस ते इथं झोपले होते त्याच्यातून दोघंजण उठले बघा, ते प्राण होते की लक्षात आला की नाही माहिती नाही, पण त्यांनी अतिशय प्रत्येक ह्याच्यातून त्यांनी बारीक बारीक गोष्टी दाखवल्या आणि स्वामींचं चरित्र आपल्यासमोर उभं केलं, त्याला उजाळा दिला, त्यांच्या खूप मनापासून मी आभार मानतो की त्यांनी हा पहिलाच प्रयोग आपल्यासाठी इथं जन्मशताब्दी महोत्सवामध्ये सादर केला, जन्मशताब्दी समितीतर्फे मी त्यांचा आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद। जय जगदंब। ह्या हे इतकं उत्कृष्ट सादरीकरण आपल्यासमोर ज्यांनी सादर केलं आहे त्यांच्याबद्दल मी सांगते। अमेय नारकर, अमेय आदित्य कदम, आदित्य आदित्य संकेत आजरेकर, रोहित मावळे, संदीप शेंगदाणे, नरेन थापा, दर्शन आंग्रे, श्रीकांत खांबे, गौरव दळवी,
निलेश भाटकर, अक्षय काकड, अभिषेक साळवे, अनिरुद्ध नायर, वेद खडे, अंबिका कोहले, अंबिका तमन्ना सोने, राधिका जगताप, श्रद्धा शिनमुखानंद, जाई गर्दे, मनाली कंठे आणि ऋग्वेद बेंद्रे।